आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. चिटल्या गो बाय चिटल्या. आई मला चिटल्या बोलू नको गो. हा माहितीये मला खूप मोठी झाली तू. जरा ऐकशील बोल. तुझी सोन्याची चेन आहे ना ती जरा दे मला. कशाला? मला विकायची आहे ती. काय? हर्षदाच्या लग्नासाठी पैसे उभे करायचे आहेत ना म्हणून. अगं पण ती गिरिजाताईने गिफ्ट केली आहे मला. मग तिचेच कष्ट कमी व्हावेत म्हणून विकायची आहे ती चेन. म्हणजे? अगो हर्षदाच्या लग्नासाठी पैसे उभे करायला किती कष्ट करते तुझी गिरिजाताई. मग आपण तिला हातभार नको का लावायला. दे जरा ती चेन दे. आई पण माझ्याकडे एकच सोन्याचा दागिना आहे, मी नाही देणार. गो असं काय करते तू बाय. आई तू काय पण बोल, माझी फेवरेट चेन आहे ग ती, मी नाही देणार यार. काय सारखं माझी चेन करते गो. तुम्ही सगळी भावंड मिळून ना गिरजाचा जीव घ्या एकदाचा. ती बिचारी तिची सगळी स्वप्न बाजूला ठेवून तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असते, त्याचा किती फायदा घ्याल. तू असं का बोलतेस मला? मग काय बोलू मी. माझी बिचारी बाय तिची स्कूटर विकायला निघाली आता आणि तू माझी चेन करत बस. ताई तिची गाडी विकते? हा स्वतःसाठी एकच गोष्ट घेतली होती तिने. किती आवडते तिला तिची स्कूटर. पण आता ती सुद्धा विकायला निघाली. अगो दे ना ती चेन मला. आई हे बघ तू आता मला ती चेन दे, मी नंतर तुला नवीन करून दे ना. आई माझं ऐकून तर घे. गिरिजाताई आपल्यासाठी एवढं सगळं करते म्हटल्यावर मी चेन देणारच ना. हा मानते. गुणाची माझी बाय. काय गो बाय? अगं तू मंगळसूत्र गळ्यातून का काढलं? घाल ते गळ्यात. आई अहो हर्षाताईंच्या लग्नासाठी सुचित्राताई त्यांची चेन देऊ शकतात, तर मी तर या घरची मोठी सून आहे ना. ही माझ्याकडून छोटी मदत. काय बोलते तू? हे आई अहो हे लग्न व्हावं म्हणून गिरिजाताई जीवाचं रहाण करतात. मी बघतीये हे घर ही माणसं हे सगळं माझं सुद्धा आहे ना. मला सुद्धा काहीतरी करावं असं वाटतंय म्हणून माझ्याकडून ही छोटीशी मदत. माझं मंगळसूत्र नाही म्हणू नका. बाय अगं तू नको तो विचार करू नको. हा मंगळसूत्र म्हणजे बाईचा सगळ्यात महत्वाचा दागिना असतो. गळ्यात घालते मंगळसूत्र. आई अहो मला सगळं कळतंय पण ह्या सोन्यापेक्षा मला तुम्ही सगळे खूप महत्वाचे आहात. तुम्ही माझा खरा दागिना आहात. ह्या सोन्यापेक्षा मला जी सोन्यासारखी माणसं मिळाली आहेत ना ती जपायला मला आवडेल. ते काही असलं ना तरी मी मंगळसूत्र नाही घेणार तुझं. आई खरं सांगू का? माझ्याकडे दुसरा एखादा खरा दागिना असता तर तो मी तुम्हाला दिला असता. पण माझ्याकडे एकच खरा दागिना आहे बाय. अगं मंगळसूत्र आहे गो तुझं हे. आई हो हे काय माझ्या गळ्यात काळ्या मणांचं मंगळसूत्र आहे ना ते बास झालं.
हे बघ, एका सुवासिनीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं पाप माझ्या हातून नको करून घेऊ. आणि उद्या हर्षदाच्या लग्नात अशी मोकळ्या गळ्याने फिरलीस तर लोक काय बोलतील? आई, लोक काय म्हणतील ह्याचा विचार केला ना तर काहीच होऊ शकणार नाही. आपल्या अडचणीत लोक येतात का मदत करायला? नाही ना. गिरीजाताई बरोबर बोलतात, आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. तुम्ही लोकांचा जास्त विचार करू नका. नाही, मला नाही पटत हे. आई अहो, गिरीजाताई माझ्यासाठी आर्यासाठी एवढं करतात. आज पहिल्यांदा कुठेतरी त्यांना मदत करायची संधी मला मिळते. तुम्ही नाही म्हणू नका. निदान गिरीजाताईंसाठी तरी मला एक करू द्या ना. रवळनाथा, बघतोयस ना रे बाबा, तुझेच उपकार आहेत म्हणून अशी गोड सून मिळाली बघ मला. आई, खर तर माझं भाग्य या आईसारखं प्रेम करणारी सासू त्याने मला दिली. चला गिरीजाताईंकडे जाऊ आणि हे सोनं देऊया. हा चल. हा सर. बाय. आज हा महिला मेळावा माझ्या खोलीत काय झालंय?